नर्मदापायी परिक्रमा पूर्ण करणारे गुरुवर्य पालकर भाऊंचे येळाबी परिसरात स्वागत. पृथ्वीवरची अतिशय खडतर मानली जाणारी नर्मदापायी परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल गुरुवर्य पालकर भाऊ आणि त्यांचे शिष्य रामदास आणि श्यामदास यांचे येळाबी आणि तुरची परिसरातील श्री यशवंतबाबा मंदिर परिसरात स्वागत करण्यात आले. पालकर भाऊ आणि त्यांच्या शिष्यांनी नर्मदा नदीच्या 3006 किलोमीटर अंतर 138 दिवसात पायी चालत पूर्ण केले. नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरील ओंकारेश्वर गावातील ज्योतिर्लिंग मंदिरापासून परिक्रमा सुरू केली जाते. ती समुद्र पार करून उत्तर तटावरून अमरकंठक या उगमस्थानावरून तटपरिवर्तन केले जाते. ओंकारेश्वरमधील मानधत पर्वताला फेरी घालून परिक्रमेची सांगता केली जाते. या मार्गावर चालत असताना अतिशय बिकट वाढ, जंगल मार्ग आणि असंख्य नद्या पार कराव्या लागल्या आहेत. आपल्याकडे 18 पुराणे आहेत, पण नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही, त्यामुळे नर्मदा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवर्य पालकर भाऊ आणि त्यांचे भक्त रामदास आणि श्यामदास यांचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्री यशवंतबाबा मंदिर येळाबी तुरची येथे झाले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, येळाबी, तासगाव, सोबत प्रशांत सावंत.